वैधुवस्ती इथं एकाच वेळी सात घरांना गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास आग लागली। या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र संसार उपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। दयानंद कॉलेज शेतकी महाविद्यालयाच्या बाजूला असलेल्या वैधुवस्तीत गुरुवारी दुपारच्या सुमारास एकाच वेळी सात घरांना आग लागली। ही घटना समजताच या भागातील भाजपचे नेते संजय कणके यांनी अग्निशामक दलाला आगीची तात्काळ माहिती देऊन पाण्याचे बंब मागवून घेतले। अग्निशामक दलाच्या पाच गाड्यांनी पाण्याचा मारा करून लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश मिळवलं। या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालं, अशी माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख केदार आवटे यांनी दिली। वैद्यवस्ती या ठिकाणी झोपड्यांना आग लागलेली आहे। तात्काळ इथे जवळ असलेल्या पहिल्यांदा भवानीपेठची गाडी टर्नआउट केली असता त्यांनी सांगितलं की आग मोठी आहे, इतरही गाड्या पाठवून द्या। तात्काळ आम्ही रविवार पेठ, सावरकर मैदान आणि हुटगी रोडची गाडी घेऊन या ठिकाणी येऊन पाहिला असता या ठिकाणी जवळपास एक पाच सहा घरांना आग लागली होती त्याच्यामध्ये, आणि घरं हे एकमेकांना चिटकून असल्यामुळं आग लवकर स्प्रेड झाली त्याच्यामध्ये। आणि ह्या आगीवर साधारणपणे आपण तीन गाड्या आपण पाणी मारून आग ही सध्या विझवलेली आहे। घरगुती साहित्य, प्रापंचिक साहित्य, बऱ्याचशा लोकांचे वस्तू वगैरे जळले त्याच्यामध्ये। तर स्थानिक लोकांनी आणि आपल्या फायर ब्रिगेडच्या लोकांनी गॅस ज्या टाक्या होत्या ते तात्काळ बाहेर काढल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळलेला आहे त्याच्यामध्ये। त्याच्यामध्ये कुठली जीवितहानी झालेली नाही आहे त्याच्यामध्ये। आणि रस्ता जो आहे या ठिकाणी येण्यासाठी खूप अरुंद होता, परंतु आपल्याकडचं जे पाईपलाईन आहे जवळपास आपण एक 250 फूट पाईपलाईन करून या ठिकाणी आपण आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे। आणि या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे त्याच्यामध्ये, परंतु एक पाच सहा घरांचं जे आहे ते वस्तू वगैरे जळून त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये। वैधुवस्ती येथील लोकांच्या घरांना अचानक लागलेल्या आगीमुळे अनेक गरिबांचे उभे केलेले संसार मोडून पडले। मोलमजुरी करून जगणाऱ्या वैधुवस्ती येथील लोकांना नव्यानं संसार उभे करण्यासाठी आमच्याकडून नक्कीच प्रयत्न केले जातील। शिवाय धनिक आणि दानशूरांनी वैधुवस्ती येथील लोकांना यथाशक्ती मदत करावी, असं आवाहन भाजपचे युवा नेते संजय कणके यांनी केलं।